हरिओम, मी स्वराज सिंह रामचंद्र सिंह बिर्जे, मनेरमाळ उपासना केंद्र, कोल्हापूर। तसा बापूंचा आशीर्वाद मला लहान असतानाच एक वर्षाचा होतो त्यावेळेस मिळाला होता। लहानपणापासूनच वडील पूजा करताना बापूंची उपासना मंत्रपठण वगैरे करत होते, त्यामुळे मला लहानपणापासूनच उपासना वगैरे सगळी पाठ होती, मंत्र उपासना वगैरे। पण शाळा आणि क्लासमुळे मला उपासनेला जाण्याचा योग काही जुळून येत नव्हता। 2014 साली ज्यावेळी बापूंची उपासना मनेरमाळ येथे सुरू झाली आहे कळल्यानंतर, मी कॉलेज झाल्यानंतर दर शनिवारी उपासनेसाठी जाऊ लागलो। आत्ता जो मी अनुभव सांगणार आहे हा 2011 सालचा आहे। ऑक्टोबर महिन्यामधील नवरात्र उत्सवाचा काळ सुरू होता आणि त्यामध्ये कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये कोल्हापुरातील सर्व उपासना केंद्रांना दर्शन सेवेसाठी म्हणजे तिथं काम असते किंवा दर्शन सेवा असते, आणि त्यासाठी माझे वडील हे दररोज संध्याकाळी सेवेसाठी जात होते। आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस होता, शेवटच्या दिवशी नगर प्रदक्षिणा असते, पालखी सोहळा आईंचा, आणि त्याच दिवशी सेवेचा शेवटचा दिवस व मातृवासल्य पारायणाचे उद्यापन अर्थात कर्पूर होम सर्वजण मिळून एकत्र करणार होते। आणि मी, माझे आई वडील व माझा लहान भाऊ असे आम्ही एका टू व्हीलरवर, आणि तसेच काकांची फॅमिली त्यांच्या टू व्हीलरवरून आम्ही दर्शनासाठी गेलो होतो। पालखीचे दर्शन घेतले व मोठ्यांचे तिथं मूर्ती फोटो होता त्याचं दर्शन घेतलं, पण होम होण्यासाठी वेळ होता आणि वेळ लागणार असल्यामुळे आणि लहान भाऊ वगैरे सगळ्यांना झोप येत होती कारण दुसऱ्या दिवशी शनिवार होता, शाळा असल्यामुळे आम्ही जाण्यासाठी निघालो। त्यावेळी सौ शोभावीरा कावणेकर काकी व सुहासिंह निकम काका हे माझ्या आई वडिलांना थांबण्याचा आग्रह केला, पण लहान मुलांना झोप कंट्रोलमध्ये होत नसल्यामुळे, सहन होत नसल्यामुळे त्यांनी परत आम्ही घरी जाण्यासाठी निघालो। घरी येत असताना मध्ये अचानकच एक टू व्हीलर चालवणार जोरात येऊन आमच्या गाडीला धडकला। मी मध्ये बसले असल्यामुळे त्या गाडीचं सेफ्टी गार्ड माझ्या उजव्या पायाच्या पायाला जोरात येऊन धडकले, आणि ती धडक एवढ्या जोरात होती की त्या गाडीचे सेफ्टी गार्डसुद्धा वाकले होते आणि माझ्या पायाच्या मागच्या साईडला जी डिक्की होती त्या डिक्कीची पाईपसुद्धा मोडली होती। आणि तो माणूस पिलेला असल्यामुळे त्याच्याबरोबर काय वाद घालण्यात वेळ घातले नाहीत। माझ्या वडिलांनी लगेच मला होणारा त्रास बघितला आणि थोड्या वेळातच तो पाय सुजू लागला आणि ज्या ठिकाणी मार लागला होता त्या ठिकाणी पूर्णपणे असा काळा निळा झाला होता। मग माझ्या वडिलांनी डॉक्टरांना फोन केले, त्यांचे एक मित्र आहेत वागळे डॉक्टर, त्यांना फोन केले आणि त्यांना क्लिनिकमध्ये येण्यासाठी सांगितले। त्यांनी माझं चेकअप केल्यानंतर त्यांनी सांगितले की बहुतेक फ्रॅक्चर असू शकते, तुम्ही जवळच पूर्वा हॉस्पिटल म्हणून आहे तिथे मी फोन करून सांगतो, तुम्ही डायरेक्ट तिथे घेऊन जावा। घेऊन गेल्यानंतर त्यांनी डॉक्टर सुट्टे असल्यामुळे डॉक्टर नव्हतेत आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी या म्हणून आम्हाला सांगितलेत आणि प्रथमोपचार वगैरे केलेत, बर्फ वगैरे लावले, जोरात पट्टीने बांधले पाय आणि घेऊन जावं दुसऱ्या दिवशी एक्सरेसाठी घेऊन या म्हणून सांगितलेत। ज्यावेळी दुसऱ्या दिवशी एक्सरेसाठी घेऊन गेले त्यानंतर एक्सरे काढल्यावर कळालं की कुठेच फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, फक्त मुका मार लागला होता। आणि डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटत होतं की सेफ्टी गार्ड गाडीचं वाकलेलं असून सुद्धा आणि मागची जी पाईप होती ती तुटलेली असून सुद्धा पायाला जरा देखील इजा झाली नव्हती, फक्त एक मुका मार लागला होता। आणि जो ॲक्सिडेंट मला फ्रॅक्चर होऊन म्हणजे त्रासदायक होणार होता तो किरकोळ एका मुक्या मारवरती बापूंनी घेऊन गेले आणि थांबण्यासाठी आम्हाला ती वेळ घालवण्यासाठी बापूंनी आम्हाला अगोदर संकेत दिले होते, पण ते संकेत समजलं नाही तरी देखील बापूंनी आम्हाला त्यातून चांगल्या पद्धतीने तारून नेले, त्याबद्दल बापूंचे खूप खूप आभार। हरिओम श्रीराम आभार।